बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसमोर समसमान जागा वाटप करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळते आहे. 2 आठवड्यातच निर्णय घेण्याची डेडलाईन सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला दिलेली आहे. परिणामी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं चांगलाच तिढा निर्माण होणार असल्याचं यावरनं आता स्पष्ट झालंय. वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसमोर प्रत्येकी 12 जागा वाटून घेण्याचं सूत्र ठरवावं अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं त्यांची ताकद आधीसारखीच राहिल्याचा मुद्दा मांडण्यात आलाय. मतदान घेण्याची काँग्रेसची ताकद नसल्याचा दावाही वंचितनं केलाय. कारण इतर 3 पक्षांची ताकद आता नाही दिसत आहे या ठिकाणी. त्यांची आता जी इलेक्शन झाली त्याच्यामध्येही आपल्याला काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. आधी वाटत होते त्या या ठिकाणी 3 राज्यांमध्ये पराभूत झालेली आहे काँग्रेस. तर या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे ताकद नाही, कोणी आपल्या ताकदीचा उगाच भाऊ करण्याची गरज नाही, तेवढी ताकद नाही आहे असं आम्हाला वाटतं. समसमान जागा वाटपाचं सूत्र संजय राऊतांनी फेटाळून लावलं. प्रकाश आंबेडकरांसोबत जेव्हा चर्चा होते त्यावेळी जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र असल्यानं आघाडीत ओढाताण होणार नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार या सूत्रानुसार आघाडी पुढे जात असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे. नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं. ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे. वंचित बहुजन आघाडीचं प्रत्येकी 12 जागांचं सूत्र आणि दिलेली डेडलाईन यावर आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. ते इंडियाच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होईल आणि तिथे ठरेल. तो अधिकार राज्यांना नाही, त्यामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा करू. प्रकाश आंबेडकरांनी 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांची ताकद दाखवून दिली होती. वंचित बहुजन आघाडीमुळे नांदेड, सांगली, हातकणंगले, सोलापूर, परभणी, अकोला, गडचिरोली, बुलढाणा या 8 मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार 3 क्रमांकावर फेकले गेले होते. तब्बल 12 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना 50,000 मतं मिळाली होती. संभाजीनगरमध्ये वंचितच्या मतांच्या जोरावर MIMचा उमेदवार विजयी झाला होता. पण आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आता MIM देखील नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेना ठाकरे गटाची आघाडी झाली आहे. या सगळ्या राजकीय परिस्थितीचा विचार करता कोणत्या सूत्राच्या आधारे जागा वाटप करायचं हाच आता कळीचा मुद्दा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. नवाब मलिकांनी